वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड. वी हैव फिनिश 5 चैप्टर्स ऑफ अवर सिलेबस. नाउ कमिंग टू द 6th टॉपिक एंड दैट इज प्लांट वॉटर रिलेशन. आत्तापर्यंत आपण जे टॉपिक पाहिले ना, हे टॉपिक जनरल सायन्सशी रिलेटेड होते. बरं, स्पेसिफिकली ज्याच्यामध्ये बायोलॉजी हा पार्ट होता. आता आपण जो टॉपिक बघणार आहे, प्लांट वॉटर रिलेशन आणि याच्या पुढचे काही टॉपिक्स, दीज आर पर्टिक्युलरली रिलेटेड टू बॉटनी. ओके, दॅट इज प्लांट्स. स्टडी ऑफ प्लांट्स इज कॅरीड आउट इन बॉटनी. बरोबर, दोन ब्रांचेस असतात ना बायोलॉजीच्या, बॉटनी आणि झूलॉजी. मग आत्तापर्यंत आपण जे टॉपिक पाहिले त्याच्यात या दोन्ही गोष्टी इन्क्ल्यूड होत्या. काही प्लांट्सबद्दल माहिती होती, काही ॲनिमल्सबद्दल होती, काही ह्युमन्सबद्दल होती. पण आता आपण जे टॉपिक बघणार आहे, दे आर स्पेसिफिकली रिलेटेड टू बॉटनी. ओके, अँड दॅट फर्स्ट टॉपिक इज प्लांट वॉटर रिलेशन. सम क्वेश्चन्स आर आस्क्ड इन युअर बुक, विल सॉल्व दिस क्वेश्चन्स फर्स्ट. विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी? Now you know that plants are, आपण आधी plants म्हणजे काय ते लिहू. Plants are eukaryotic, multicellular, autotrophic organisms. बरोबर, प्लांट्स कसे आहेत? युकॅरियोटिक आहेत. ओके, सेल इज कम्प्लिटली डेव्हलप, दॅट इज युकॅरियोटिक सेल. मल्टीसेल्युलर आहेत. ओके, ऑल द प्लांट्स आर मल्टीसेल्युलर. ऑटोट्रॉफिक आहेत, दॅट मीन्स दे कॅरी आउट देअर ओन फोटोसिंथेसिस प्रोसेस टू मेक द फूड. राईट, मल्टीसेल्युलर असल्यामुळे प्लांट्सची जी बॉडी आहे ही वेगळ्या वेगळ्या पार्ट्स किंवा ऑर्गन्सपासून बनलेली आहे. आता प्लांट्समध्ये सुद्धा 5 फायलम आहेत. ओके, किंवा डिव्हिजन आहेत. कोणत्या कोणत्या माहिती आहे ना तुम्हाला? किंगडम प्लांटा इन्क्ल्यूड्स थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म्स, अँड अँजिओस्पर्म्स. बरोबर, एवढं क्लिअर? एवढं तुम्हाला माहिती आहे की किंगडम प्लांटामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म एवढ्या डिव्हिजन्स येतात. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तयार झाले थॅलोफायटा, त्याच्यामुळे सगळ्यात सिंपल आहेत. याच्यानंतर ब्रायोफायटा डेव्हलप झाले, विच इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन थॅलोफायटा टेरिडोफायटा. टेरिडोफायटा इज कनेक्टिंग लिंक बिटवीन थॅलोफायटा ब्रायोफायटा अँड जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म्स. ओके, टेरिडोफायटानंतर जिम्नोस्पर्म तयार झाले, जिम्नोस्पर्मनंतर अँजिओस्पर्म, विच आर द हायली डेव्हलप्ड मोस्ट मॉडिफाईड प्लांट्स. आता हे अँजिओस्पर्मिक प्लांट्स किंवा मध्ये ना, वेन वी यू कन्सिडर अँजिओस्पर्मिक प्लांट, यांच्यामध्ये सगळ्या प्लांट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट्स. बरोबर, मग प्लांट बॉडी जी आहे ही 5 प्रिन्सिपल ऑर्गन्सने बनलेली असते. कोणते कोणते असतात ते? रूट, स्टेम, लीव्ज, फ्रूट्स,
फ्लॉवर्स एंड फ्रूट्स. ओके, दीज आर द फाइव प्रिंसिपल पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. ओके, व्हाट आर फंक्शन ऑफ वेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. आता फंक्शन आपण लिहिण्यापेक्षा इथेच मी तुम्हाला सांगतो. हे 11वीमध्ये झालेलं आहे सगळं. रूट काय करतं? ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल. बरोबर, पाणी आणि मिनरल्स जमिनीतून ॲब्सॉर्ब करणे हे रूटचं काम आहे. स्टेम काय करतं? स्टेम म्हणजे खोड. हां, रूटचं अजून एक महत्त्वाचं काम, अँकरेज ऑफ द प्लांट, म्हणजे झाडाला जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवणे. कोणतंही झाड असं सहजासहजी उपटता येतं का आपल्याला? त्याच्यातही जसं झाड जास्त मोठं असतं तसं त्याला जमिनीतून उपटणं कठीण असतं. उपटू शकतो का आपण त्याला इझिली? नाही उपटू शकत. का? कारण ते झाड वरती जेवढं वाढलेलं असतं ना तेवढीच त्याचे रूट्स खाली गेलेले असतात जमिनीमध्ये. सो अँकरेज ऑफ द प्लांट. स्टेम काय करतं? स्टेम हेल्प्स द प्लांट फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. मुळाने शोषलेलं पाणी पानांपर्यंत घेऊन जाणं. मुळांनी शोषलेलं पाणी पानांपर्यंत घेऊन जाणं आणि पानांनी तयार केलेलं अन्न झाडाच्या सगळ्या भागांमध्ये घेऊन जाणं. हे काम कोणाचं असतं? हे काम असतं स्टेम खोडाचं. स्टेम सपोर्ट्स द प्लांट, आधार देतं ते झाडाला, त्याच्यामुळे झाड सरळ उभं राहतं. लीव्ज तुम्हाला माहिती आहे, लीव्ज आर कॉल्ड ॲज द किचन ऑफ प्लांट. ओके, लीव्ज आर कॉल्ड ॲज किचन ऑफ प्लांट. कारण लीव्जमध्ये काय होतं? लीव्ज ग्रीन कलरचे असतात म्हणून आपण त्यांना ग्रीन कलरने दाखवू. ओके, सो फोटोसिंथेसिस करतात, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं. फ्लॉवर्स आर ऑफ डिफरंट कलर, राईट? फ्लॉवर्स आर द रिप्रोडक्टिव पार्ट ऑफ द प्लांट. दीज आर रिप्रोडक्टिव पार्ट ऑफ प्लांट. आणि फ्लॉवर्समध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असतं. अँड्रोशियममध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात, गायनोशियममध्ये ओव्हम तयार होतं आणि यांच्या फर्टिलायझेशनने सीड तयार होते. सीडच्या आतमध्ये एम्ब्रियो असतो अँड दिस एम्ब्रियो इज द फ्युचर प्लांट. या एम्ब्रियोपासून मग नवीन झाड तयार होतं. ओके, देन फ्रूट्स आर देअर. सीड्स आर प्रेझेंट इनसाइड द फ्रूट. ॲज यू नो, सीड्स आर प्रेझेंट इनसाइड द फ्रूट. आणि आपण जे पाहिलं रूट. ओके, सो दीज आर डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी अँड द फंक्शन्स. विच प्लांट टिश्यू आर इन्वॉल्व्ड इन ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल. झाडामध्ये दोन टाईपच्या टिश्यूज असतात. ओके, देर आर टू टाईप्स ऑफ प्लांट टिश्यूज. झायलेम, ओके, विच इज असोसिएटेड विथ ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. आणि दुसरी असते फ्लोएम, असोसिएटेड विथ ट्रान्सपोर्ट ऑफ फूड मटेरियल. फूड, झाड किंवा पानं जे अन्न तयार करतात, ओके, ते अन्न झाडाच्या सगळ्या भागांपर्यंत पोचवण्याचं काम असतं फ्लोएमचं.
सो टू टाइप्स ऑफ द प्लांट टिश्यू, झायलेम एंड द अदर वन इज फ्लोएम. मग ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल हे कोणाचं काम आहे? झायलेमचं काम आहे. ओके, सो द टॉपिक विच वी आर कंटिन्यूइंग, ओके, दिस इज प्लांट वॉटर रिलेशन. In that, first we have seen what is mean by plants. Plants are green. Okay, so they are autotroph. Green means the leaves are green. Okay, of course, eukaryotic, multicellular, autotrophic organisms. They are included in kingdom Plantae. Okay, this kingdom consists of thallophyta, bryophyta, pteridophyta, gymnosperm and angiosperms. Okay, now next, use your brain power. You know that we need a water pump to lift water at top of the building, but how does plant lift the water from soil up to canopy without any pump? आता आपली brain power आपल्याला वापरायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला बोर्नविटा पिण्याची काही गरज नाही आहे, कारण हा आपण 11वीमध्ये शिकलेला प्रश्न आहे. शी आपल्या घरामध्ये खाली एक टाकी असते पाणी साठवायची, आणि वरती एक टाकी असते ज्याच्यातून आपल्या घरात पाणी येतं, बरोबर, वॉटर टँक्स असतात ना. तर खालच्या टाकीतून वरच्या टाकीमध्ये आपल्याला पाणी पोचवायचं आहे, तर ते आपोआप जाईल का? वरच्या टाकीतून आपल्या सगळ्या घरामध्ये आपोआप पाणी येतं, पण खालच्या टाकीतून वरच्या टाकीत पाणी जाईल का? नाही जाणार. आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला तिथे मोटार फिट करावी लागते. ही मोटार काय करते? खालच्या टाकीतलं पाणी वरती घेऊन जाते. ओके, झाडामध्ये सुद्धा पाणी कुठे असतं? सॉईलमध्ये, जमिनीमध्ये असतं. आणि त्या पाण्याची गरज कुठे असते? टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. ओके, पर्टिक्युलरली इन द लीव्ज, पानांमध्ये, कारण पानांमध्ये फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये दोन गोष्टी आवश्यक असतात, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. कार्बन डायऑक्साईड तर हवेतून मिळतो, पाणी जमिनीतून शोषून घ्यावं लागतं, बरोबर. मग जमिनीतलं पाणी झाडाच्या वरच्या भागापर्यंत कसं जातं? काही झाडं 20 फूट, 30 फूट, 50 फूट, 100 फूट उंच असतात, एवढ्यावरती पाणी कसं जातं? तर झायलेम नावाची जी टिश्यू असते, ही दोन प्रोसेसने पाणी वरती घेऊन जाते. पहिली प्रोसेस असते रूट प्रेशर, रूट प्रेशर, आणि दुसरी प्रोसेस असते, द सेकंड प्रोसेस इज ट्रान्सपिरेशन. कोणती? ट्रान्सपिरेशन. ओके, सो प्लांट्स ऑब्टेन्स व्हरायटी ऑफ सबस्टेन्सेस लाईक वॉटर, मिनरल्स, न्यूट्रियंट्स, फूड अँड गॅसेस फ्रॉम सराउंडिंग. ओके, हे आपल्याला माहिती आहे, झाडांना सजीव असल्यामुळे विविध गोष्टींची आवश्यकता असते. Plants obtains variety of substances as water, minerals, nutrients, food. Water, minerals, nutrients, food and gases
adds oxygen and carbon dioxide from surrounding. ओके जशी आपल्याला सगळ्या गोष्टींची गरज असते ना जिवंत राहायला तशी प्लांट्सला पण गरज असते. ओके बघा तुम्ही एक सिंपल प्रयोग घरी करू शकता. दोन कुंड्यांमध्ये झाडं लावा. ओके वेगळी वेगळी झाडं लावा, एकाच प्रकारची लावा आणि एक मिनिट आणि एका झाडाला तुम्ही सगळं न्यूट्रिशन द्या, खत द्या, वेळेवरती पाणी द्या. ओके दुसऱ्या झाडाला तुम्ही 2-4 दिवसातून एकदा पाणी द्या, थोडंसं खत अजिबात देऊ नका. ओके कोणतं झाड जास्त वाढेल? ज्या झाडाला सगळ्या गोष्टी चांगल्या प्रमाणात मिळतात, जास्त मिळतात, ओके ते झाड जास्त वाढेल. कारण झाडासाठी सगळ्यात जवळचा सोर्स कोणता आहे? जमीन, माती. ज्या काही गोष्टी त्याला मिळतात त्या मातीतून मिळतात. म्हणून मातीची क्वालिटी चांगली असेल, सॉइल क्वालिटी जर चांगली असेल तर झाडांची वाढसुद्धा चांगली होते. जर ती क्वालिटी चांगली नसेल तर आपल्याला त्याला आर्टिफिशियल न्यूट्रिशन द्यावं लागतं, जसं आपल्याला व्हिटॅमिन्स वगैरे लागतात ना, कधी कधी टॉनिक लागतात, व्हिटॅमिन लागतात, तसं झाडांनासुद्धा फूड सप्लिमेंट द्यावं लागतं. ओके सो प्लांट्स ऑब्टेन व्हरायटी ऑफ सबस्टेन्सेस फ्रॉम इट सराउंडिंग. पण प्लांटसाठी सगळ्यात जवळचा सोर्स कोणता आहे? तो म्हणजे सॉइल. प्रोडक्टिव्हिटी इन प्लांट्स इज मेनली अफेक्टेड बाय नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. दिस वी ऑल्सो नो प्रोडक्टिव्हिटी ऑफ प्लांट इज मेनली affected by non-availability of water. सगळ्यात महत्त्वाचं, एका झाडाला पाणी द्या आणि दुसऱ्या झाडाला पाणीच देऊ नका. कोणतं झाड वाढेल? ज्याला आपण पाणी देतोय ते झाड वाढेल, ज्याला आपण पाणी देणारच नाही ते झाड काय होईल? सुकून जाईल, मरून जाईल. दॅट्स वाय वॉटर इज कन्सिडर्ड ॲज इलिक्झिअर ऑफ लाईफ. ओके सो वॉटर कन्सिडर्ड ॲज इलिक्झिअर ऑफ लाईफ. ओके इलिक्झिअर मीन्स अ लिक्विड सबस्टन्स विच इज नेसेसरी फॉर लाईफ, जगण्यासाठी आवश्यक घटक. प्लांट सेल्स अँड टिश्यूज कन्सिस्ट ऑफ 90-95% ऑफ वॉटर. ओके एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडाच्या सेल्स आणि टिश्यूजमध्ये पाणी असतं. काय काम करतं पाणी? व्हाय वॉटर इज इसेन्शियल? वॉटर मेंटेन्स, वॉटर मेंटेन्स टर्जिडिटी ऑफ सेल्स. वॉटर मेंटेन्स टर्जिडिटी ऑफ सेल्स. ओके इट ऑल्सो मेंटेन्स शेप ऑफ सेल, शेप ऑफ सेल्स. टर्जिडिटी म्हणजे काय माहिती आहे का? बघा प्रत्येक सेलची एक स्पेसिफिक साईज असते.
जसं आपण उदाहरण घेऊ, एखादा बलून फुगा तुम्ही घेतला, लहानपणी सगळेच जण फुगा खेळतात बरोबर. या फुग्यामध्ये आपण जेव्हा हवा भरतो तेव्हा तो फुगा फुगतो, स्वेल होतो, ओके. आता तो पूर्ण फुगल्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्याच्यामध्ये हवा भरतच राहिले तर काय होईल, तो फुटून जाईल, बर्स्ट होऊन जाईल, राईट. पण जेव्हा फुग्यामध्ये हवा भरलेली असते तेव्हा त्याला एक स्पेसिफिक शेप मिळतो, बरोबर आहे की नाही. काही गोल असतात, काही असे लांब असतात, आता तर ते नवीन हार्ट शेप, आणि आता तर ते खूप मोठे असे निघालेले आहेत, ओके. सो जसं त्याचा शेप असतो तसं त्याला हवा भरल्यावरती आकार शेप मिळतो, बरोबर. तसंच सेल्समध्ये सुद्धा पाण्यामुळे काय होतं, त्या सेल्स स्वेल होतात, टर्जिडिटी. पण त्या जर जास्त स्वेल झाल्या तर फुटून जातील. म्हणून वॉटर मेंटेन्स इट टर्जिडिटी, त्याला खूप जास्त स्वेल पण होऊ देत नाही आणि एकदम जास्त ड्राय पण होऊ देत नाही. तुमच्या घरी बेदाणे असतात बघा, बेदाणा किसमिस ज्याला आपण म्हणतो, मनुका आणि बेदाणे असे दोन प्रकार असतात. बेदाणे म्हणजे वाळवलेली द्राक्ष. हे तुम्ही पाहिले ना कसे असतात, असे एकदम सुरकुतलेले असतात, ड्राय असतात, कारण त्याला वाळवलं असतं, ड्राय केलं असतं. ड्राय केल्यामुळे त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं असतं, मग ते कसे होतात, व्रिंकल्ड होतात, सुरकुतलेले व्रिंकल्ड्स. आता ते जर तुम्ही पाण्यामध्ये टाकले तर थोड्या वेळाने काय होईल, ते असे स्वेल होतील, फुलून मोठे होतील, ओके. सो दिस इज टर्जिडिटी. देन नेक्स्ट इज प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, ओके. आई विल सी व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. बिफोर दॅट वी विल हायलाइट द थिंग्स. प्रोडक्टिव्हिटी ऑफ प्लांट, ओके, इट डिपेंड्स ऑन वॉटर. ओके, जर पाणी मिळालं नाही, नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, तर झाडाची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. सो वॉटर इज कन्सिडर्ड ॲज इलिक्झियर ऑफ लाईफ, इलिक्झियर ऑफ लाईफ. प्लांट टिश्यूमध्ये 90-95% वॉटर असतं. आणि वॉटर काय करतं, दोन महत्त्वाचे कामं, इट मेंटेन्स टर्जिडिटी ऑफ सेल, ओके, आणि दुसरं इट मेंटेन्स शेप ऑफ सेल. नाउ नेक्स्ट पार्ट, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. नेक्स्ट पार्ट, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, ओके. पाण्याच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण आता बघू. सगळ्यात महत्त्वाची पहिली प्रॉपर्टी म्हणजे वॉटर इज लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर, इट इज बेस्ट सॉल्व्हंट फॉर मोस्ट ऑफ द सॉल्युट्स, ओके. पहिलं, वॉटर इज इन लिक्विड फॉर्म ॲट रूम टेम्परेचर, बरोबर आहे ना. रूम टेम्परेचरमध्ये पाणी लिक्विड फॉर्ममध्ये असतं. मग पाण्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे माहिती आहे का तुम्हाला, बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, आणि फ्रीझिंग पॉइंट किती आहे,
फ्रीजिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं, ओके, आणि 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. पाणी हा असा पदार्थ आहे जो तिन्ही स्टेट्स दाखवतो, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. वेन आईस इट इज इन द सॉलिड फॉर्म, वेन रूम टेम्परेचर वॉटर इट इज इन द लिक्विड फॉर्म, आणि जेव्हा गरम केलं जातं तेव्हा इट इज कन्व्हर्टेड इन टू वेपर फॉर्म, ओके. इट इज बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ द सॉल्यूट्स, बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ सॉल्यूट. जनरली बरेचसे सॉल्ट आणि मिनरल्स जे आहेत हे पाण्यामध्ये डिझॉल्व होतात, ओके. देन इट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड विथ न्यूट्रल पीएच. इन प्युअर फॉर्म इट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाउंड विथ न्यूट्रल पीएच. न्यूट्रल पीएच म्हणजे pH 7, ॲसिडिक पण नाही आणि अल्कलाईन पण नाही, ओके. बॅटरीमध्ये आपण पाणी टाकतो ना, इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये, ते कसं असतं? प्युअर फॉर्म असतं, इनर्ट असतं, ओके. देन वॉटर इज बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्व मिनरल्स अँड फूड मोलिक्युल्स. इट इज बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्व मिनरल्स and molecules, ओके. आपल्या म्हणजे काय? प्रत्येक सजीवाच्या. आपण आता जरी प्लांट्सबद्दल अभ्यास करत असलो ना, रिमेंबर एव्हरीथिंग, ऑल द ऑर्गॅनिझम्स, वेदर इट इज युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स, ओके, बॅक्टेरिया असेल किंवा प्रोटोजुआ असेल, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक प्लॅन्ट्स, ॲनिमल्स, आपल्या सगळ्यांमध्ये, इन ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, शरीरात ज्या मेटॅबॉलिक रिॲक्शन होतात ना, या मेटॅबॉलिक रिॲक्शन नेहमी लिक्विड मिडियममध्येच होतात, ओके. आणि हे लिक्विड मिडियम कोण प्रोव्हाइड करतं? वॉटर. आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं तर काय होतं? डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजेच काय? तर शरीरातल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स सुकून जातात, ड्राय व्हायला लागतात, कारण त्याच्यातलं पाणी कमी होतं आणि मग त्या काम करू शकत नाही, ओके. शरीरामध्ये कोणतीही गोष्ट इकडून तिकडे जेव्हा नेली जाते, दॅट इज कॅरीड आउट थ्रू वॉटर. सो इट इज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर मिनरल्स अँड मोलिक्युल्स, ओके, बट नॉट फॉर ऑक्सिजन. पाणी ऑक्सिजन इकडून तिकडे नेऊ शकत नाही, म्हणून आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पूर्ण शरीरात घेऊन जायचं काम कोण करतं? ब्लड. ब्लडमध्ये जे RBCs असतात, रेड ब्लड सेल, त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं, ते हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कंबाईन करतं आणि सगळीकडे घेऊन जातं. दॅट इज अ डिफरंट थिंग. पण सॉल्ट्स आणि मिनरल्ससाठी बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मिडियम कोण आहे? वॉटर.
इट इज बेस्ट एक्वायस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिएक्शंस ऑकरिंग इन द सेल. दिस इज व्हाट जस्ट आई टोल्ड यू. बेस्ट एक्वायस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिएक्शंस बायोकेमिकल रिएक्शंस टेकिंग प्लेस इन द सेल्स. नॉट इन द सेल्स, इवन द एंटायर बॉडी. जेवढ्याही बायोकेमिकल रिएक्शन होतात ना एनाबोलिझम कॅटाबोलिझमच्या, त्या सगळ्या ॲक्वायस मीडियममध्ये लिक्विड मीडियममध्ये होतात. ड्राय मीडियममध्ये कोणतीच रिॲक्शन होऊ शकणार नाही. इट इज इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. दिस इज ऑल्सो आय टोल्ड यू जस्ट नाऊ. इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, सॉरी कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे दोन्ही वापरून ऑक्सिजन आणि ग्लुकोज तयार केला जातो. ओके, रिॲक्शन लिहून दाखवू का तुम्हाला. बघा, ही फोटोसिंथेसिसची रिॲक्शन असते. 6CO2 प्लस 12H2O इट प्रोड्युसेस C6H12O6 प्लस 6O2 प्लस 6H2O. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरून ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार केला जातो. कार्बन डायऑक्साईड हवेतून येतो, पाणी कुठून येतं, जमिनीमधून येतं. ओके, वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन अँड हाय हीट ऑफ फ्युजन. वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट, ओके, सातवं आपण लिहू. वॉटर acts as thermal buffer. Okay, why? Because water has high specific heat. Okay, high heat of vaporization, high heat of vaporization गरम पाण्याचा चटका जास्त जोरात बसतो का वाफेचा चटका जोरात बसतो? कोणाला बसलाय का कधी वाफेचा चटका? म्हणजे समजा प्रेशर कुकरमधून कोणती वाफ येत असेल, किंवा नुसता गॅस बर्नर असतो ना, तुम्ही गॅस चालू केला आणि त्या गॅसवरती असा हात ठेवला, गॅसवरती म्हणजे बर्नरवरती नाही, बर्नरच्या वरती, तर काय होईल, जी खालून वाफ येते ना त्या वाफेचा चटका जास्त जोरात बसतो. गरम पाण्यापेक्षा वाफेचा चटका हा जास्त जोरात बसतो. फिजिक्समध्ये जर तुम्ही शिकला असाल, फिजिक्स किंवा केमिस्ट्री मला माहिती नाही त्याच्यातलं, तर ते हीट ऑफ एन्थाल्फी नावाचा काहीतरी प्रकार असतो, एन्थाल्पी वगैरे असतं ना, ते वेपर्समध्ये जास्त असते. हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन अँड हाय हीट ऑफ फ्युजन अँड हाय हीट ऑफ फ्युजन. सो इट ॲक्ट्स ॲज अ थर्मल बफर अँड बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टीज
ऑल दीज प्रॉपर्टीज आर ड्यू टू हाइड्रोजन बॉन्ड्स बिटवीन द वॉटर मोलेक्यूल्स. दीज प्रॉपर्टीज are due to hydrogen bonds between the water molecules, between the water molecules. Okay. Water molecules have good adhesive and cohesive forces of attraction. Putcha, water molecule have good adhesive and cohesive forces of attraction okay ye yeah, water is made up with hydrogen and oxygen barabar hydrogen varti positive charge asto h plus ani oxygen varti negative charge asto o minus ma positive ani negative charge madhe nemhi kay asto अट्रैक्शन असतं अपोजिट चार्जेसमध्ये अट्रैक्शन असतं ना म्हणून वॉटर मॉलिक्यूल इजीली सेपरेट होत नाही ड्यू टू हाई सरफेस टेंशन एंड हाई एडेजिव एंड कोएजिव फोर्स इट कैन इजीली राइज इन द कैपिलरीज वॉटर मॉलिक्यूल्स हैव गुड एडेजिव एंड कोएजिव फोर्सेस ऑफ अट्रैक्शन ऑल्सो हैज good surface tension good surface tension due to this it easily rises in the capillary ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे झाडामधलं पाणी झाडातलं पाणी हे सॉरी जमिनीतलं पाणी हे झाडामध्ये येतं. कॅपिलरी ट्यूब म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, कॅपिलरी म्हणजे छोटीशी ट्यूब असते, काचेची ट्यूब असते. ही काचेची ट्यूब जर तुम्ही अशी पाण्यामध्ये बुडवली तर काय होईल, हे पाणी असं थोडंसं वरती येतं. तुम्ही जर स्पंज लावून असा मध्ये ठेवला तर तो स्पंज असा हळूहळू वरती, स्पंज काय किंवा कापडाचा तुकडा काय, समजा पेन आहे, या पेनला तुम्ही असा कापडाचा तुकडा गुंडाळला बरोबर आणि त्याला तुम्ही असं पाण्यामध्ये ठेवलं, समजा इथपर्यंतच पाणी आहे, हळूहळू काय होईल हे पाणी असं वरती 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 चढत जाईल. बरोबर आहे की नाही? धिस इज बिकॉज ऑफ गुड ॲडॅझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्सेस ज्याच्यामुळे ते एकत्र राहून वरती येतं आणि त्याचं सरफेस टेन्शन पण जास्त असतं. इट कॅन इझिली राईज इन द कॅपिलरीज. सो अ सिग्निफिकंट मोलेक्युल दॅट कनेक्ट्स फिजिकल वर्ल्ड विथ बायोलॉजिकल प्रोसेस, दॅट्स वाय वॉटर इज कन्सिडर्ड ॲज वॉटर इज द सिग्निफिकंट मोलेक्यूल विच कनेक्ट्स द फिजिकल वर्ल्ड विथ बायोलॉजिकल processes. Okay. It connects the physical world with biological processes. So this is about introduction.
नाउ हाउ वॉटर इज एब्सॉर्ब्ड इनटू द प्लांट्स विच इज द वॉटर एब्सॉर्बिंग ऑर्गन दैट विल से नेक्स्ट टाइम. तुम्हाला माहिती आहे ना वॉटर एब्सॉर्बिंग ऑर्गन कोणता आहे, सांगा बरं कोणता आहे. जर म्हणाल सर आम्ही कसं काय सांगू, तुम्ही कुठे आम्ही कुठे, तर यू कॅन रिवाइज बरोबर. पण मनातल्या मनात सुद्धा सांगू शकतो किंवा लेक्चर ऐकता ऐकता सुद्धा आपण ते बोलू शकतो की येस आय नो वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन इज रूट, राईट. सो प्रॉपर्टीज ऑफ वॉटर वी हॅड सीन. ओके, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत. वॉटर इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, पण मी तुम्हाला सांगितलं त्याचं टेम्परेचर वाढवलं तर ते वेपरमध्ये जातं आणि टेम्परेचर कमी केलं तर सॉलिड फॉर्ममध्ये जातं. इट इज बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ द सॉल्यूट्स. ओके, देन इट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाउंड विथ न्यूट्रल पी एच. न्यूट्रल पी एच असते त्याची. नंतर वॉटर इज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. ओके, नंतर ॲक्वायस मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिएक्शन्स. ओके, इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये पाण्याची गरज असते. इट ॲक्ट्स ॲज अ थर्मल बफर. थर्मल बफर ओके का, कारण त्याला हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपोरायझेशन आणि हाय हीट ऑफ फ्युजन असते. स्पेसिफिक हीट, हीट ऑफ वेपोरायझेशन आणि हीट ऑफ फ्युजन, या तीन गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये कशामुळे असतात, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, ऑल्सो वॉटर हॅज गुड ॲडहेझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्सेस. ऑल्सो गुड सरफेस टेन्शन, दॅट्स वाय इट कॅन इझिली राईज इन द कॅपिलरी अँड सो इट कनेक्ट्स. इट कनेक्ट्स फिजिकल वर्ल्ड विथ बायोलॉजिकल प्रोसेसेस. ओके, सो रिमेनिंग थिंग्स वी विल सी नेक्स्ट टाइम.